शू मुलांना तुम्ही कसे आहात सर्व आनंदात आणि मजेत आहात हो की नाही चला आपण आता वर्गात बसले असताना आपण काय करायला पाहिजे देवबाप्पाशी त्याच्या चरणात बसलो आणि आपण त्याच्या चरणात असताना आपण पहिले प्रार्थना करायला पाहिजे की देवबाप्पा आम्हाला तो शक्ती दे कारण की आम्ही आतापर्यंत शिकत आलेलो आहो तर आपण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे देवबापाशी प्रार्थना करायला पाहिजे देवाशी बोलायला पाहिजे जेव्हा आपण देवाशी बोलतो देव खूप आनंद होतो आपल्याशी कारण की त्याला असं वाटतं की माझे लेकरं माझ्याजवळ आलेत म्हणून आपण सर्वांनी हात जोडून डोळे बंद करूया आणि दोन मिनटं आपण परमेश्वराशी बोलूया पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा तू सकाळपासून तो आम्हाला सांभाळला आणि आम्हाला परत एकदा तुझ्या वर्गात आम्हाला बसवलं आणि जे काही शिकणार आहोत ते आमच्या लक्षात राहण्यासाठी तू आम्हाला शक्ती दे सामर्थ्य प्रभू ख्रिस्ता आणि आम्हाला असं ज्ञान दे की आम्ही जे काही शिकून त्याला स्मरण करून चालण्यासाठी आणि आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही त्याला स्वीकारण्यासाठी आम्हाला शक्ती दे ही छोटीशी प्रार्थना तुझ्या चरणात समर्पित करतो आम्ही मुलांना आपण आतापर्यंत आदम हवेशी आदम हवेची गोष्ट ऐकलो परमेश्वराने काय काय निर्माण केलं सर्व गोष्टी आपण ऐकलो त्यानंतर कायनाने आबेलाचे कायना आबेलने कसं के काय केलं होतं हत्या काहीने काय केलं होतं हत्या केली होती आता याच्यानंतर मग काय झालं काही नाणी ना आबेलच्या का गोष्टीनंतर जगामध्ये पाप निर्माण झालं आणि खूप असं पाप वाढून गेलं की परमेश्वरसुद्धा वाईट वाटायला लागलं की मनुष्याला मी निर्माण करून काय झालं चूक झाले का मग त्याला वाईट वाटायला लागलं मग एके दिवस परमेश्वर आदम हवेला म्हणतो की तुम्ही काय करायचं आदम हवेला हे चांगलं जीवन दिलं होतं पण परमेश्वरापासून त्यांनी दूर जाऊन सर्व संकटमय जीवन त्यांनी आपल्या जीवनात घेतलं मग काय झालं परमेश्वराने त्यांना शिक्षा दिली की तू काय करशील आदम ह हवेला आदमला म्हटले की तू कष्ट करशील जमिनीवर आणि कष्टाशिवाय तुला फळ नाही आणि मग त्या पुरुष पुरुष काय करायला लागलं मेहनत करायला लागला कष्ट करू लागलं जमिनीवर आणि प्र अनेक प्रकारचे कष्ट सहन करून तो जीवन जगवू लागला कारण की परमेश्वराच्या आज्ञेत राहिलं असतं ते सर्व झालं नसतं पण परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केल्यामुळे परमेश्वराने के आदमला शिक्षा दिली त्याचप्रकारे हव्यालासुद्धा शिक्षा दिली आणि म्हटले की तू संतती निर्माण करशील तर संकट आणि कष्ट आणि दुःख सहन करून तुला संतती होईल अशा प्रकारे परमेश्वराने या जगामध्ये पापामुळे विनाश करायचं हे केलं मग त्यानंतर परमेश्वराने बघितलं की जगामध्ये खूप पाप वाढलं आहे खूप दु हे दुष्काळ म्हणजे दुष्टपणा वाढलेला आहे त्याच्यानंतर परमेश्वर विचार करायला लागला की मी कोणाच्या द्वारे आणि कोणामुळे या जगाचं तारण करू म्हणून तो विचार करू लागला शोधू लागला आणि मग पु पुष्कळ प्रयत्न केला आणि विचार केला की मी या पृथ्वीचा नाश करणार आणि जलप्रलयाद्वारे त्यांनी या पृथ्वीचा नाश करायचा विचार केला आणि निर्णय घेतला त्यानंतर तो शोधू लागला की मला असा व्यक्ती कसा कोण व्यक्ती असा आहे की मी त्याला निवडू मग परमेश्वर शोधतो आणि त्याच्या नजरेत कोण पडला नोहा नोहा काय होता परमेश्वराच्या स्वाधीन राहणारा रह, परमेश्वराचे नियम मानणारा आणि परमेश्वराच्या सानिध्यात राहणार हा रह, व्यक्ती होता नम्र आणि परमेश्वराच्या सोबत राहणारा होता रह, म्हणून परमेश्वराला काय कोण आवडलं होतं नोहा आवडलं नो नु, नोहाला मग निवडलं त्याने की मी याच्याद्वारे काय करणार आहे पृथ्वीचा नाश करेल आणि मग जे राहतील ते नोहासोबत राह राहायसाठी मग त्याला म्हटले की <clears throat> नोहाला परमेश्वराने दर्शन देऊन म्हटले की तू एक काय कर तारू बनव तारू म्हणजे तुम्ही तुम्ही ऐकलं असेल तारू म्हणजे काय नाव नाव म्हणजे खूप आपण साध्या भाषेत म्हणूया जहाज खूप मोठा जहाज बनवायला परमेश्वरन नोहाला सांगितलं मग नोहा काय करायला लागला दिवसेंदिवस वाढत गेला तसंच तो हळूहळू हळू करता 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 त्याने काय केलं एक मोठं नाव तयार केला नाव तयार केल्यानंतर परमेश्वरांनी त्याला काय म्हटलं की तू काय कर तुझा परिवार म्हणजे तुझे घरचे लोक आणि हर प्रकारचे नर आणि मादी असे पक्षी जीवजंतू सर्वच त्याने घ्यायला सांगितलं आणि त्यामध्ये परमेश्वराने त्याला आज्ञा दिली आणि त्याप्रकारे परमेश्वराची आज्ञा म्हणून त्यांनी काय केलं त्याच्या परिवारचे सर्व लोक त्या नावेमध्ये बसलेत आणि सर्व जीवजंतू पक्षी आणि जे काही आहे किडे माकोडे सर्व काही त्यांनी त्याच्यात ते घेतले त्यानंतर मग परमेश्वराने त्याला सांगितले की दार बंद करा आणि त्याने दार बंद केलं परमेश्वर मग त्याला त्या ते, ते लोक सर्व सर्व लोक त्या नावेमध्ये काय झालेत बंद झालेत आणि मग परमेश्वराने विचार केला की मी या पृथ्वीचा आता नाश करणार तर मग कशामुळे परमेश्वराने पृथ्वीचा नाश केला जलप्रलयद्वारे कशामुळे पाऊस परमेश्वराने चाळीस दिवस चाळीस रात्र पाऊस पाडला आणि मग त्या पृथ्वीवरचे सर्व जे काही दुष्टपणा होता वाईट होतं आणि सगळे म्हणजे द्वेष करू होऊ लागले आणि स म्हणजे पृथ्वीवर सर्व पाप पसरून गेलं तर सर्व प्राणी सर्व जे लोक होते सर्व कोण मरण पावले आणि सर्व काही नाश झाला पापामुळे सर्व नाश झाला आणि मग सर्व नाश झाल्यानंतर मग परमेश्वराने नोहाला सांगितले आणि सर्व काही व्यवस्थित आणि पाऊस थांबल्यानंतर परमेश्वराने नोहाला आज्ञा दिली आणि मग त्याच्यानंतर त्यांना बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर काय झालं मग ते आपले जीवन व्यतीत करू लागले पण जीवन व्यतीत करत असताना नोहोचे ले, लेकरांनी काय केलं ले? परत पाप सुरुवात केली आणि त्यामुळे जगात परत पाप आलं आणि परमेश्वर खूप दुःखी झाला कारण की मनुष्य हा कसा असतो गर्विष्ठ आहे मग नोहाच्या लेकराद्वारे परत जगामध्ये पाप आलं लोकांनी मग त्याच्या लेकरांनी विचार केला की मी महान आहे मी ग्रेट आहे मी गर्विष्ट आणि असं गर्विष्ठपणा त्यांच्या मनात येऊ लागलं आणि ते गर्विष्ट झाले आणि त्यांनी स्वतःची स्तुती आणि स्वतःची कीर्ती करण्यासाठी त्यांनी एक मोठं बुरुज बांधलं का कारण की त्याला म्हटलं की मी हे करणार तर माझं नाव मोठं होईल आणि आपण बघतोस की सर्व लोक आपल्याला विचार करतात की माझं नाव मोठं व्हायला पाहिजे मी महान आहे माझी कीर्ती व्हायला पाहिजे माझी स्तुती व्हायला पाहिजे माझी प्रशंसा अशा प्रकारे नुहूच्या लेकरांनी करायला लागले आणि मग परमेश्वराला राग आला की अरे मी सर्व नाश करून सुद्धा परत हेच परत पाप जगामध्ये येऊ लागलं ला, तर आता काय करणार आहे मग परमेश्वराची योजना परमेश्वराने योजना केली आणि म्हटली की विचार केला आता मी काय करणार आहोत ह्यांच्यामध्ये भाषेचं मी फरक टाकणार आहे मग त्यांनी काय केलं भाषा त्यांच्या लोकांमध्ये भाषेचा फरक केला कोणी कोणाला समजत नव्हते कोणाको कोणीच कोणाला काही बोलले तरी समजत नव्हतं आपण बघतो जगामध्ये की आपणसुद्धा कुठे गेले तर आपण ज्या ठिकाणी आपल्याला जी भाषा येत नाही तर मग काय होतं आपल्याला वाईट वाटतं अरे मला ही भाषा समजत नाही मला हे समजत नाही आधी यांनी काय बोललं मला त्यांनी काय बोललं असं मनात येतं ना तसंच यांच्या मनातसुद्धा आलं आणि मग त्यांच्या मग एकमेकांना समजत नव्हते ना मग अशा प्रकारे ईर्षा वाढली जगामध्ये परत पाप जात हो पाप आलं तर मग आपण याच्यात बघूया कोण सगळा सज्ज आणि चांगला माणूस होता आपण आदम हवेसारखं आपण जीवन जगायचं आहे का नाही आपल्याला त्यांच्यासारखं पाप करायचं आहे का नाही त्यांच्यासारखं जीवन न व्यतीत करा आम्हाला कोणासारखं जीवन व्यतीत करायचं आहे नोहासारखं नोहा कसा होता परमेश्वराच्या आज्ञाकारी आणि नम्र होता तो परमेश्वराच्या स स्वाधीन होता आणि परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहत होता तर नोहा जसा नम्र आणि लीन होता तसा आम्हालासुद्धा नोहासारखे जीवन जगायचं आपण विचार करायला पाहिजे कारण आपण जोपर्यंत स्वतःला नम्र करत नाही चांगले विचार करत नाही आणि चांगले जीवन जगायचं विचार करत नाही तोपर्यंत आपण चांगलं जगू शकतो का मुलांना नाही कारण आपल्याला आपल्यामध्ये ईर्ष्या राहिले तर आपण चांगलं राहू शकतो का नाही आपल्यामध्ये प्रेम नाही तर आपल्या बहीण भावाशी पण आपण प्रेमाने वागू शकत नाही म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे स्वतःला बदलवायला पाहिजे आणि ज्या रीतीने नोहा चांगला झाला नोहाच्या जीवनला बघून आपलं जीवनसुद्धा बदव बदलायला पाहिजे कारण की आपल्याला जोपर्यंत आपण चांगले कार्य करत नाही तोपर्यंत आपल्याशी प्रेम प्रे परमेश्वर प्रेम करतो का नाही कारण की परमेश्वर आपल्याला प्रेम करणार नाही कारण की त्याला माहीत आहे परमेश्वर दुष्ट लोकांशी प्रेम करत नाही कारण परमेश्वराला राग येतं कारण की दुष्ट आणि आपण चांगले विचार करत नाही परमेश्वराची ईर्षा करतो परमेश्वराच्या ज्या स्वा स्वाधीन राहत नाही परमेश्वराच्या विरुद्ध जातो त्यावेळी आपण काय करायला पाहिजे चांगले जीवन जगायचं विचार करायला पाहिजे जसं नोहाने आपले जीवन व्यतीत केले तसं आपण सुद्धा चांगले जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आपण समजलं ना मुलांना की आपण कोणासारखं वागायचं आहे नोहासारखं वागायचं आहे ठीक आहे चला आपण आपण काय विचार करायला आज आपण एक निर्णय घेऊ की परमेश्वरा आजपर्यंत आम्ही जे काही शिकलो त्याच्यामध्ये आम्हाला मदत कर आम्ही आदम हवेसारखं नाही पण नोहासारखं आम्ही जीवन जगायचा प्रयत्न करू ठीक आहे मुलांना मी एक तुम्हाला होमवर्क देते हां तुम्ही आज आतापर्यंत किती धडे शिकलो आपण तीन झाले आता आजचा चौथा धडा होता है की नाही चौथ्या धड्यात आपण सर्व काय काय शिकलो आम्ही एका वहीत लिहून काढायला पाहिजे की आम्ही आमचं जीवन कसं पाहिजे आदम हवाने काय काय केलं काय नाबेलने काय केलं मग त्याच्यानंतर स परमेश्वराने नोहाला कशाला निवडलं आणि नोहाने काय केलं तर या, या सर्वांच्या जीवनावर आपण काय काय थोडे थोडे शब्द लिहून आपण काढूया आणि विचार करूया आणि की यांच्या जीवनाद्वारे आमचं जीवन कसं आहे हे तुम्हाला माझ्याकडचं वर्गातलं तुम्हाला एक होमवर्क म्हणून देत आहे तर तुम्ही सर्व लेकरांनी हे वही घ्यायचे आणि वहीमध्ये सर्व पॉईंट पौ, लिहून काढायचे आणि त्याच्याबद्दल लिहिल्यानंतर स्वतः वाचा आणि मग आपण विचार करूया की काय काय आपणाला शिकवल्या गेलं आणि मी काय काय शिकले आणि माझ्या लक्षात किती हे सर्व तुमच्या लक्षात येईल म्हणून सर्वांनी वही घ्यायची आणि पेन घ्यायचं आणि सर्व जे काही शिकलो आदम हवा काईन हाबेल आणि नोहाच्या प्रती सर्व एका वहीत लिहून काढायचं मी पुढच्या वर्गात येईल त्यावेळी मी विचारणार की कोणी कोणी मी दिलेलं वर्गपाठ केलं की नाही केलं म्हणून ठीक आहे मुलांना ठीक आहे चला आपण देवाजवळ प्रार्थना करू आणि परमेश्वराला शक्ती मागू की आम्ही हे सर्व कार्य करण्यासाठी आम्हाला देव बुद्धी देईल आणि तुम्ही व्यवस्थित आणि चांगल्या याच्याने लिहून काढाल चला आपण शेवट देवाची प्रार्थना करून आपण हे वर्ग समाप्त करूया पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने जसा प्रारंभी होता तसा आता आहे आता आणि सदा सर्व काळ आम्ही जय श्री मुलांना थँक्यू